मुंबई दरम्यान जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी द्रुतगती महामार्ग बनवण्यात आलाय खरा, मात्र नेहमी होणारी वाहतूक कोंडीमुळे द्रुतगती मार्ग चर्चेत असतो, त्यातच भर पडते. गुरुवारी दुपारी काही तासांसाठी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आल्याचं महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितलंय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनाक्याच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडतर्फे ओव्हरहेड ग्रँटी बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी 2 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेंडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येईल, त्यामुळे अवजड वाहन चालकांनी आधीच नियोजन करावं जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही असं आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.